My dear students, welcome to the video lecture of English Literature. In this video lecture, we are going to discuss about the literary term myth. Myths are traditional stories that usually explain the world view of a group of people. The myth म्हणजे काय? तर myth म्हणजे अशा परंपरागत कथा असतात की ज्यामध्ये जगाचा दृष्टिकोन आपल्याला सांगण्यात येतो. जगाचा दृष्टिकोन तो एक असा एक विशिष्ट लोकांचा गट असतो. ते विशिष्ट लोकांचा गट त्यांना त्या कथेतून अनुभव आलेला असतो आणि तो त्या कथेतून अनुभव आपल्या जगासमोर दृष्टिकोनाच्या रूपात मांडतात. म्हणजे मीथ म्हणजे काय? तर अशी कथा जी आपण खरी आहे सिद्ध करू शकत नाही, खोटी आहे हे सुद्धा सिद्ध करू शकत नाही, याला आपण मराठीत मिथक म्हणतो. म्हणजे या परंपरागत कथा असतात ज्या आपल्याला काही शिकवण देतात. टेकन कलेक्टिवली द बॉडी ऑफ मिथ्स असोसिएटेड विथ अ कल्चर इन्स्टिट्यूशन ऑर पर्सन इज रेफर्ड टू ॲज मायथॉलॉजी. आता त्याचं तुम्ही कलेक्टिवली जर घेतलं हे एकत्रितदृष्ट्या संग्रह केला तर ही जी मिथ्सची जी बॉडी तयार होती, मिथ्सचा जो एक संग्रह तयार होतो हा कशाशी संबंधित असतो? संस्कृती, एखादी संस्था, एखादी व्यक्ती आणि या सगळ्यांना काय म्हटलं आहे तर मायथॉलॉजी म्हणजे पुराण. मिथ्स आर युजली पार्ट ऑफ अ लार्जर बिलीफ सिस्टम लाईक अ रिलिजन. मिथ्स सामान्यतः काय असतात? एक मोठी विश्वसनीय व्यवस्था असते, विश्वसनीय व्यवस्था असते. उदाहरणार्थ धर्म, जसं धर्मात काही गोष्टी आपण शिकलेलो आहोत, रामायण, महाभारत, तर या आपल्या जीवनाचा एक पार्ट होऊन जातात, आपला विश्वास असतो त्यावर. मोस्ट कल्चर्स हॅव मिथ्स, फॉर एक्झाम्पल ग्रीक मायथॉलॉजी, हिंदू मायथॉलॉजी ऑर चायनीज मायथॉलॉजी. जास्तीत जास्त संस्कृतीमध्ये मिथ्स असतात. उदाहरणार्थ ग्रीक मायथॉलॉजी ग्रीक पुराण, हिंदू मायथॉलॉजी हिंदू पुराण ऑर चायनीज मायथॉलॉजी चायनीज पुराण. दे आर हँडेड डाऊन द जनरेशन्स अँड फॉर्म द बेसिस फॉर एस्टॅब्लिशिंग ट्रॅडिशन्स अँड सोशली ॲक्सेप्टेड नॉर्म्स. हे पिढी दर पिढी हस्तांतरित केले जातात आणि यामुळे काय होतं की एक आधार निर्माण होतो तुमच्या परंपरेचा आणि समाजात ज्या काही चालीरीती स्वीकृत केल्या गेलेल्या आहेत त्याचा आधार मिथ्स असतात. मोस्ट मिथ्स आर लिंक टू रिच्युअल्स बट देर इज नो ॲग्रीमेंट ऑन वेदर रिच्युअल्स आर बॉर्न आउट ऑफ मिथ्स ऑर वेदर मिथ्स परपेच्युएट रिच्युअल्स. तर जास्तीत जास्त मिथ जे आहे पुराणातल्या ज्या कथा आहेत, जास्तीत जास्त ज्या पुराणातल्या कथा आहेत मिथ्स आहेत त्यांचा संबंध कुठे जोडला गेला आहे? धार्मिक विधीशी. परंतु कुठेच सहमती नाही आहे की रिच्युअलमुळे मिथ्स निर्माण झाले, म्हणजे धार्मिक विधीमुळे मिथक कथा तयार झाल्या किंवा मिथक कथेमुळे धार्मिक विधी निर्माण झाले हे अजूनही कोणी सांगू शकत नाही. म्हणजे पहिले कशाचा जन्म झाला, मिथ्सचा झाला की रिच्युअल्सचा झाला हे कोणी सांगू शकत नाही, यात सहमती नाही. मिथ्स आर डिफरंट फ्रॉम लिजेंड्स. मिथ्स म्हणजे पुराण कथा ज्या या दंतकथेपेक्षा वेगळ्या असतात. द फॉर्मर टेल स्टोरीज ऑफ सुपरनॅचरल बिईंग्स अँड हाऊ नॅचरल फिनॉमिना केम टू बी. फॉर्मर म्हणजे मिथ्स. मिथ्स आपल्याला काय सांगतात? अशा कथा सांगतात ज्यात सुपरनॅचरल बिईंग्स आहे. सुपरनॅचरल बिईंग्स म्हणजे एकदम दैवी पुरुष आहेत ज्या, आणि नैसर्गिक दृश्य नैसर्गिक गोष्टी जन्माला कशा आल्या हे कोण सांगतं आपल्याला? मिथ्स. While legends usually tell stories of human beings, often with some basis in historical fact that has been greatly embellished with countless retellings. आणि याच वेळी आपल्याला लिजंड म्हणजे दंतकथा काय सांगते? मनुष्याच्या कथा सांगते आपल्याला. त्याला आधार कशाचा असतो? इतिहासाचा आधार असतो. आणि त्याला खूप मस्त डेकोरेट केलं जातं, अनेक रिटेलिंग्स असतात, म्हणजे परत परत लोक सांगत जातात तर त्यात ॲड होत जातात आणि ती अलंकारिक होत जाते आणि खूप सुंदर होत जाते, कारण त्यात अनेक गोष्टी ॲड होत जातात. एकाने सांगितले दुसऱ्याला, दुसऱ्याला सांगितले तिसऱ्याला. अ मिथ इज ऑल्सो डिफरंट फ्रॉम अ फोक टेल. मिथ ही लोककथेपेक्षा वेगळी आहेच, ती लोककथेपेक्षासुद्धा वेगळी आहे. मिथ म्हणजे पुराणातली कथा जी सुपरनॅचरल बिईंगशी संबंधित असते. विच मे टेल अ स्टोरी अबाउट सुपरनॅचरल बिईंग्स.
बट आर नॉट पार्ट ऑफ अ सिस्टमॅटिक मॅथॉलॉजी. आता फोक टेल म्हणजे लोककथेत आपल्याला एखाद्या दैवी पुरुषाबद्दल कथा सांगितली जाते, परंतु ती सिस्टमॅटिक मॅथॉलॉजीबद्दल नसते. आपलं जे शास्त्रशुद्ध पुराण आहे त्या पुराणाशीही कथा संबंधित नसते, म्हणून हिला मीत न म्हणता लोक फोक टेल म्हणतात, लोककथा म्हणतात. इन इंग्लिश लिटरेचर मायथॉलॉजीज हॅव बीन क्रिएटेड बाय रायटर्स सच एज विलियम ब्लेक अँड डब्ल्यू बी ईट्स थ्रू अ लार्ज बॉडी ऑफ वर्क जनरेटेड बाय देम. इंग्लिश साहित्यात मायथॉलॉजी छान लेखकांनी क्रिएट केलेली आहे, जसे विलियम ब्लेक, डब्ल्यू बी ईट्स, आणि त्यांनी एक फार मोठं साहित्य कार्य केलं आहे, त्यांनी स्वतः निर्माण केलेलं आहे मायथॉलॉजीवर वर्क इंग्लिशमध्ये. Others like James Joyce and T.S. Eliot have built their mythology systems on known ancient myths. इतर लेखक आहेत जसं जेम्स जॉयस आहे, टी एस इलियट आहे, यांनी पुराणशास्त्र व्यवस्थित कन्स्ट्रक्ट केलं आहे, बांधलेलं आहे. तर काही ज्या जुन्या मिथक कथा आहेत त्या मिथक कथेवर त्यांनी त्यांची मायथॉलॉजी सिस्टीम आधारित केलेली आहे, जेम्स जॉयस आणि टी एस इलियट यांनी. म्हणजे त्यांनी आधार जे जुने प्राचीन मिथ्स होते त्या आधारावर त्यांनी स्वतःची मायथॉलॉजी सिस्टम उभी केली. कोणी? जेम्स जॉयस अँड टी एस इलियट यांनी. इन द मॉडर्न लिटररी कंटेक्स्ट द वर्ड मिथ हॅज अदर असोसिएशन्स इन्क्लुडिंग अ क्रुशल टर्म इन लिटररी थिअरी लार्जली बेस्ड ऑन नॉर्थ्रॉप फ्रायर्स वर्क. आधुनिक साहित्यिक संदर्भात जो शब्द आहे मिथ याचे इतरसुद्धा सहसंबंध आहेत, ज्यात एक अतिशय महत्त्वाचं पद आहे ज्याला आपण लिटररी थिअरीमध्ये साहित्यिक थिअरीमध्ये खूप मानतो, साहित्यिक सिद्धांतात. आणि हे नॉर्थ्रॉप फ्रायज नावाचा एक लेखक होता, त्याच्या साहित्यावर आधारित आहे मिथ. आणि याला विशेष अभ्यास, याचा विशेष अभ्यास केला गेलेला आहे साहित्यिक थिअरीमध्ये, साहित्यिक सिद्धांतात. इट इज ऑल्सो यूज टू इंडिकेट अ फॅलसी, अ मिस्टिकन बिलीफ इन समथिंग ऑर इवन अ मेक बिलीव वर्ल्ड. आता मिथ हा शब्द मॉडर्न संदर्भात असा वापरला जातो की त्याला असं म्हणतात की हे खोटं आहे, हे खोटं आहे म्हणण्यासाठी सुद्धा म्हणतात मिथ, दिस इज मिथ, हे खोटं आहे. आणि एखाद्या चुकीचा समज असेल त्यालासुद्धा मिथ म्हणतात. आणि हे मेक बिलीव वर्ल्ड म्हणजे काही लोक आपल्याला विश्वास करायला लावतात ना, हे असं नाही, असं आहे की या या झाडाला धागा बांधल्याने आपली मनोकामना पूर्ण होते. तर या अशा गोष्टी आहेत ज्याला मेक बिलीव वर्ल्ड म्हणतात, लोक विश्वास ठेवायला लावतात, यालासुद्धा मिथ म्हणतात. इन शॉर्ट मिथचे अनेक अर्थ आपण पाहिलेत. दिस इज ऑल अबाउट मिथ. थँक्यू व्हेरी मच.